यावल पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी अधिकारी मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत रुजू याबाबत सविस्तर वृत्त यावल शहरातील पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी अधिकारी मिळत नसल्याने एक आचार्याची बाब असल्याचे दिसून येते येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्षता पोलीस निरीक्षक अरुण धनवडे याची काही कारणास्तव बदली झाली असता व त्यांचा रिक्त पदासाठी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी पदभार स्वीकारला त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढत असल्याने त्याची बदली करण्यात आली त्या व्यतिरिक्त जागेवर प्रभारी आय पी एस अधिकारी आतिश कांबळे यांची वर्णी लागली त्यांची देखील काही महिन्यातच बदली झाल्याने यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक दिलीप भागवत हे रुजू झाले असून त्यांनी शुक्रवारपासून कार्यभार हाती घेतला आहे जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पदभार स्वीकारल्यावर यावल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले जे के न्यूजकरिता फिरोज तडवी यावल